गेल्या 6 महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला. दोषींवर गुन्हे दोन झाले पाहिजेत, नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत. नौसेनेवर टाकलं की असं होणार नाही ना. आपण आधी यायला तुम्ही आज संध्याकाळपर्यंत करा, नाहीतर आम्ही संध्या परत आहोत. आम्हाला काय यायचं राजकारण संध्याकाळपर्यंत एफ आय आर दाखल होईल. मग काय तो तपास होते ना, तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला, तुम्ही वरिष्ठांशी बोला, एखादं बोलणार आता एखाद्या वेळी काय बांधतोय त्याचा फोन सुद्धा असलं पाहिजे. साहेबांना माहिती आहे ना की अधिकृत पुतळा आहे, अनधिकृत नाही, अधिकृत आहे. एखाद्या अधिकृत पुतळ्याकडे काय चुकीची गोष्ट घडली. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति दुःख होत आहे. शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. खरं तर गेल्या 6 महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळीच इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या. परंतु त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला. परंतु आपण म्हटलं की पाठीमागे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही. परंतु 6 महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं. स्थानिक नागरिकांनी त्या संदर्भात वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा पुतळा या ठिकाणी करण्यात आला. परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील, वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं हाट सरकारने या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन झाले पाहिजेत, नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत. आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे. शिवप्रेमींनी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळावी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामामध्ये या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये या पुतळ्यामध्ये जो काही हलगर्जी पण असेल आपण बघितलं असेल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं, लोखंडी वापरलं गेलं, ते 6 महिन्यात वर्षभरातच खरं तर गंजतं आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याच्या चौकशीला सरकारने वेगळी समिती नेमली पाहिजे, नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू.